मावल लोकसभा क्षेत्र से तीसरी बार चुनावी मैदान में डटे शिवसेना भाजपा राकांपा आरपीआई के संयुक्त 6 उम्मीदवार सांसद सुरंग बाड़े आज सुबह अपने घर में देवी देवताओं की पूजा अर्चना करने के बाद उनका आशीर्वाद लेकर नामांकन भरने निकले। इससे पहले घर की बड़ी बुजुर्ग महिलाओं ने आरती उतार कर माथे पर विजय भवा का तिलक लगाकर रवाना किया। आकुड़ी खंडवा माल चौक से पीएमआरडीए कार्यालय तक रैली निकालने के साथ नामांकन दाखिल करने जा रहे हैं। उनके नामांकन रैली में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजीत पवार, चंद्रकांत पाटिल और स्थानीय सभी घटक दल के नेता शामिल होंगे। उन्होंने मीडिया से बातचीत करते हुए कहा कि हमारी शिवसेना बाला साहेब ठाकरे के बताए रास्ते पर चल रही है। लोग तीसरी बार मुझे जिताकर संसद भवन भेजने का काम करेंगे। मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील पीएमआरडी कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो, त्या ठिकाणी येतात। आकुर्डीच्या खंडोबा माळा मंदिराजवळील खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमवेत आम्ही अर्ज भरण्यासाठी जातो। मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेपुढे घेऊन जात आहे। आपण पाहिलं असेल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे साहेब चांगलं काम करतात, मला पूर्णपणे खात्री आहे। एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी, त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो। मी तुम्हाला सांगतो, शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झालेले जवळपास, आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे विकासात्मक मुद्दे नाही, त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही। माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजीच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे। विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे टीकात्मक ते बोलतात। ब्युरो रिपोर्ट, व्ही सरस न्यूज, पिंपरी चिंचवड।